नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आपण एमपीएससी प्रिलिम्स 2011 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. तर इथून पुढे बुद्धिमत्तेचा पार्ट चालू होतोय, ओके, सीसॅटचा. त्यामध्ये वर्बल रिझनिंग, नॉन वर्बल रिझनिंग जशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते आपण इथे सिरियली सर्व सॉल्व्ह करत आहोत. तर याच्यातला एक देखील प्रश्न किंवा एक देखील व्हिडिओ मिस नका करू. तर त्याचा फायदा, त्याचं कारण असं की त्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रत्येक वेळी फायदा होईल. तो फायदा कसा होईल, तर याचा अर्थ जर तुम्ही एक प्रश्न सॉल्व्ह करून, म्हणजे मी एक्सप्लेनेशन दिलेलं ते तुम्हाला समजलं, तर तुम्ही त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकाल, ज्याचा की तुम्हाला एक्झाममध्ये कमी वेळेमध्ये जास्त मार्क मिळणारे हे व्हिडिओज असतील. तर इथून पुढचे एक देखील व्हिडिओ मिस नका करू, हीच विनंती. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा यातले आपण 40 प्रश्न पाहिले, जे की जीएस म्हणजे जनरल स्टडीज वरती किंवा मग सिम्पली थेरॉटिकल होते. मात्र इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते कसे आहेत, आपले सीसॅटचे आहेत किंवा बुद्धिमत्तेचे आहेत. रिझनिंग, नॉन रिझनिंग यात सर्व काही आलं. प्रश्न क्रमांक 41. एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ब्रिंक कोल्ड वॉटर असा होतो, 342 चा अर्थ वॉटर इज गुड असा होतो, व ब्राईट गुड बॉय यासाठी 126 असा संकेत वापरतात. तर बॉय इज ब्राईट साठी खालील पैकी कोणते संकेत असतील, तर प्रश्न समजून घ्यायचा आधी. आणि हे दिलेले 4 ऑप्शन असतील. प्रश्न तुम्हाला असेच एक्झाम मध्ये विचारले असतील आणि कुठल्याही एक्झाम मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न असतात, खास करून या चॅप्टर वरती सांकेतिक भाषा, ओके, कोडिंग डिकोडिंग म्हणतात त्याला, ते आपण पूर्ण शिकलेले आहोतच. आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम विजिट देत असाल तर आमची प्लेलिस्ट जी आहे बुद्धिमत्तेची प्लेलिस्ट 100% पूर्ण व्हिडिओज नक्कीच पहा. एक ना एक व्हिडिओ तुमचा खूप सारे मार्क्स वाढून देऊ शकतो, खास करून ज्यांना सीसॅट अवघड जात होतं ना त्यांचा तरी खूप पार्ट तो सोपा करून देतो. जे ज्यांना एक प्रश्न सोडवायला 1 तास लागायचा ते काही मिनिटांमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. तर बघा, जे दिलेला प्रश्न आहे तो समजून घ्यायचा आणि जे दिलेला प्रश्न आहे तो गणितीय भाषेमध्ये लिहून काढायचा. त्यातली पहिली स्टेटमेंट बघा, त्यांनी काय लिहिलंय, एक सांकेतिक भाषा आहे त्यामध्ये 573 चा अर्थ ब्रिंक कोल्ड वॉटर असा होतो. मग ते आपण इथे लिहिलं 573 बरोबर ब्रिंक कोल्ड वॉटर. इकडे शब्द आहेत आणि इकडे अंक आहेत, त्यांची कोडिंग डिकोडिंग असं आहे. तर 342 चा अर्थ वॉटर इज गुड सेम लिहून टाकलं. आणि शेवटी काय म्हणले, ब्राईट गुड बॉय एकासाठी आहे 126 साठी, म्हणून 126 बरोबर ब्राईट गुड बॉय. तर असं लिहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट त्यांनी विचारली की बॉय इज ब्राईट साठी नेमकं खालील पैकी कोणता असेल, तर बॉय इज ब्राईट, ओके. तर सुरुवात पहिल्यांदा प्रश्नापासून करायची. प्रश्न काय विचारलाय की बॉय इज ब्राईट यासाठी कोणता अंक येतील, तर बॉय कुठे आहे, बॉय इथे का आहे, अजून कुठे आहे का, नाहीये. मग आपण शेवटची स्टेटमेंट जी आहे ना ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि ब्राईट, ब्राईट देखील शेवटच्या सेशनचा आहे. म्हणजे ब्राईट आणि बॉय म्हणजे बघा 126 मधले 2 अंक तिथे इथं हमखास भेटतीलच, हे तुम्हाला इथंच क्लिअर होऊन जातं. मग ते 1-6 असेल, 1-2 असेल अथवा 2-6, या तिन्हीपैकी 2 अंक 100% यामध्ये येणार आहे, ओके. तर हे फक्त तुमच्या डोक्यात क्लिअर ठेवायचं, कुठंच खाडाकूड काही करायची नाही. त्याच्यानंतर सेकंड काम काय करायचं तुम्ही, तर कॉमन गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ह्या इकडल्या साईडला बघायच्या. आता बघा, ब्रिंक कोल्ड वॉटर आणि वॉटर इज गुड यामध्ये कॉमन काय काय, वॉटर वॉटर. तर आपल्याला एक कॉमन वर्ड भेटलेला आहे तो म्हणजे वॉटर आणि वॉटर. आता आपण डावी साईड बघतो किंवा उजवी साईड बघितली तर लगेच दुसरी साईड चेक करून घ्यायची लगेच. तर वॉटर साठी नेमका कुठला कोड आहे ते तुमच्या लक्षात येईल. 573 आणि 342 यामध्ये कॉमन काय, तर 3च आहे, 3-3. प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त समजायला हवा. तर 3 म्हणजे कशासाठी असणार, वॉटर साठी. आपल्याला एक कोड भेटलेला आहे, वॉटर इज इक्वल टू 3. तर हा कोड भेटला, त्याच्यानंतर सेम आपल्याला पुढचा कोड कुठे भेटेल ते देखील चेक करायचं. वॉटर इज गुड आणि ब्राईट इज गुड यामध्ये काही कॉमन आहे का, हो आहे, गुड गुड म्हणजे कुठलं कॉमन आहे, गुड आणि गुड हे दोन वर्ड जे आहेत ते एकदम कॉमन आहेत, त्यामुळे आपल्याला अंक देखील भेटला त्याच्याशी रिलेटेड, तो म्हणजे 2. आपण कोड शेजारी लिहून काढला, गुड इज इक्वल टू 2. तुम्हाला समजावं म्हणून इतकं शांतपणे आणि इतकं निवांतपणे सांगत आहे. एक्झाम मध्ये इतका वेळ नसतो, ते हे सगळं तुम्हाला काम फास्ट करायचं असतं. पण अशा प्रकारचे जितके प्रश्न असतील त्या एकमेकांनी 5 ते 6 प्रश्न सोडवून घ्या, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न कधीच अवघड जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, आता हे दोन्ही स्टेटमेंट झाले, आपल्या 2 कोड भेटले, आता राहिलं काय, आपल्याला इज राहिलाय. इज कुठे आहे, हा हा इथं इज कसा 4 भेटला, कारण का इथला 3 पण कटलाय आणि 2 पण कटलाय, वॉटर पण गेलं, गुड पण गेलं, राहिलं काय इज, म्हणून इज इक्वल टू 4 आपल्याला कोड लगेच मिळून गेला. आता आपल्या स्टेटमेंट मध्ये काय विचारलं होतं, बॉय इज ब्राईट, तर ब्राईट बॉय यासाठी कुठला, 1 आणि 6 हे कन्फर्म झाले, कारण का 2 कशासाठी स्टँड आहे, गुड साठी. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, 1, 4, 6 हे 3च कोड राहिले आहेत आपले आणि ते 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा इथं तुम्ही स्टेटमेंट कशी बघा, ब्राईट इज बॉय आणि 1, 4, 6, मग बॉय इज ब्राईट साठी असं काही नाही की 6, 4, 1 सिक्वेन्सलीच असावं. तुम्ही कसेही नंबर घ्या, ऑप्शन मध्ये फक्त एकच ऑप्शन असा असतो साधारणतः, जो म्हणजे रॅन्डमली असतात. आता 1, 4, 6 किंवा 6, 4, 1 किंवा 1, 6, 4
ते डिपेंड करतं की प्रश्न कसा आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे 1, 4, 6 जिथे सापडेल तुमचं तो ऑप्शन म्हणजे या प्रश्न. तर आता आपण ऑप्शन पाहूया आणि ऑप्शन नंतर आपल्याला 1, 4, 6 कुठं भेटतं ते त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर सी बघा 6, 4, 1 आपले तो अंक भेटलेला आहे म्हणून हे सी या प्रश्नाचं उत्तर 100% असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी अचूक पर्याय शोधा. 8 ला 32 तर 12 ला किती असा त्यांचा प्रश्न आहे. आपण अशा टाईपचे प्रश्न पण अंकर सॉरी अक्षरमालिका आणि अंकमालिका या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत आणि तो पूर्ण सिलेबस इथे कव्हर केला होता. तर हे प्रश्न तुम्हाला तोंडी सुटले पाहिजेत. मात्र या ठिकाणी जर बघताल प्रश्न जरा कॉम्प्लिकेटेड आहे. कारण का इथं बघा 8 ची चौपट 32 होते पण 12 ची चौपट जो की 48 होते ते तर तुम्हाला ऑप्शन मध्ये नाही आहे. चुकून 58 झाले असं काही जणांना वाटू शकतं पण तो देखील ऑप्शन म्हणजे तो देखील उत्तर या प्रश्नाचं नाही आहे. हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर सॉल्व्ह करायला गेलात तर तुमचा हा प्रश्न 1 मिनिटात पण सुटू शकतो काही जणांचा. आणि जर 1 मिनिटाच्या वर जर तुम्हाला वेळ लागला तर कमीत कमी अर्धा ते 1 तास तरी तुम्हाला 100% लागेल. आणि त्यानंतर देखील तुमचं उत्तर येईल की नाही येणार हे देखील डाऊट असेल. तुम्ही काही सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करून चेक करा तुम्हाला सॉल्व सुटतो का आणि त्यानंतर व्हिडिओ प्ले करा तुम्हाला उत्तर कळून जाईल. ओके तर आता स्टार्ट करूया उत्तर सोडवायला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर 3चा वर्ग केला किंवा 2चा घन केला 3चा वर्ग 2चा घन असं जरी करून पाहिलं तर देखील हे तुम्हाला लॉजिक इथं लागणार नाही. याचं उत्तर एकाच प्रकारे येतं ते म्हणजे 8चा वर्ग किती येतो 64. तर 64 ची निमपट केली तर आणि तरच 32 येतं. ओके 8 64 64 / 2 = 32 सेम लॉजिक 12 साठी वापरा. 12चा वर्ग 144 आणि भागीले 2 जर केलं तर 2 * 3 = 14 आणि 2 * 2 = 72 इतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला 72 किंवा यातला कुठलाच ऑप्शन भेटणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हेच या प्रश्नाचं 100% योग्य उत्तर आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि छोटे व्हिडिओ बनवत चालले कारण जेणेकरून तुमचा बाहेरचा वेळ जो आहे आणि इंटरेस्ट पण राहील आणि कमी वेळामध्ये जरा जास्त नॉलेज भेटेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न जितके पण असतील त्यांचा फायदा त्यांना येणाऱ्या एक्झाम्समध्ये होईल. ओके थँक्यू.